ब्रॉयलर कोंबड्यांबाबत अफवा उठवणाऱ्यांनी आता टोमॅटोबाबत अफवा उठवली आहे. या अफवेमुळे शेतकरी बेजार झालाय. अफवा उठवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होतीये. टोमॅटोच्या विषाणूचा माणसाशी संबंध नाही. टोमॅटोच्या अफवेमुळे शेतकरी बेजार. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. नाशिक आणि नगर पट्ट्यात टोमॅटोला अज्ञात विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूमुळे टोमॅटोचा आकार आणि रंगही बदललाय. पण काही समाजकंटकांनी टोमॅटोबाबतही अफवा उठवण्यास सुरुवात केली. टोमॅटोवरील विषाणूचा माणसाला कोणताही अपाय होणार नाही, टोमॅटो खाण्यास सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या विषाणूंमुळे टोमॅटोची पिकं आज बाधित होत आहे, त्या विषाणूमुळे माणसं आजारी पडण्याच्या शक्यता नाही, अशा प्रकारचा संदेश तज्ज्ञांनी यापूर्वी दिलेला. अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. शिवाय जे समाज कंटक अफवा पसरवतात त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही केली जाते. जे कोणी अशा प्रकारचा खोडसाळपणा करतायत, अफवा पसरवतायत, त्यांनी तातडीनं ह्या अफवा पसरवणं थांबवलं पाहिजे. प्रसंगी कायदेशीर उपचार करण्याची वेळ आली तर किसान सभा तो उपचार करेल, अशा प्रकारे नम्रपणाचा इशारा, मात्र ठाम इशारा संबंधितांना देईल. अफवा पसरवणाऱ्यांमुळे कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला होता. आता टोमॅटो बाबत हे घडण्याआधी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.